पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनशताब्दी वर्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 6 ऑगस्ट रोजी आरोग्य महाशिबिर घेण्यात आले. त्या अंतर्गत मोफत कृत्रिम हात आणि पाय अर्थात जयपूर फूट कॅम्प घेण्यात आला होता. त्यात गरजूंची तपासणी करण्यात आली होती. त्या अंतर्गत मोफत कृत्रिम अवयवरोपणाचा कार्यक्रम रविवारी झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून झालेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने जयपूर फूड कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमधील 70 गरजूंना श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी जयपूर फूडच्या माध्यमातून कृत्रिम हात पाय बसविण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महापौर कविता चौतमल, उपमहापौर चारुशिला घरत, अनिल कोळी यांच्यासह साधू वासवानी मिशन पुणे येथील तज्ज्ञ उपस्थित होते. या शिबिरामुळे अनेक दिव्यांगांना बळ लाभले आहे. याबाबत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या कोणाला जातपाय नाही त्यांचं दुर्दैवाने त्यांना या अपंगत्व आलेलं आहे, त्यांना आपण एक उभारी देण्यासाठी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण ही योजना या ठिकाणी आणलेली आहे. मला वाटतं याचा फायदा नक्कीच या ठिकाणी होईल. आपल्यासारखे कोण अपंग लोक या ठिकाणी असतील या कोणाला माहीत होत नाही. आता रोह्यावाले त्या दिवशी उशिरा आले एकदम, आणि मग त्यांना आज समजा त्यांचं काम झालं, परंतु ज्या कोणाला माहिती होत नसेल अशा मानवांपर्यंत पण आपण पोचणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या जो अपंग आहे त्याला या समाजामध्ये ताट मानेनं ताट स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या ठिकाणी त्याची नक्कीच मदत होत आहे.